नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खांबोर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट मध्ये मित्रांनो पाहूया उद्याच्या कंडिशन्स मार्केटमध्ये काय बनतात आज जो डोजी फॉर्मेशन झालाय त्याचं उद्या ब्रेकआउट मिळणार का आणि डोजी ब्रेकआउटच्या तयारीत आहे त्यामुळे तिकडे फोकस ठेवायचा आहे जिकडे ब्रेकआउट चांगला देईल त्या दिशेने मोस्टली जाण्याचा प्रयत्न करेल तत्पूर्वी सकाळपासून जे आहे तुम्हाला आम्ही अपडेट्स देत होतो काही काही मार्केट कंडिशन सांगत होतो तुम्ही पाहिला असेल की त्याप्रमाणे तो आय इट इज चालत होता त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे कारण याच्यामुळे तुम्हाला अधिकाधिक माहिती आमच्याकडून मिळायला मदत होईल सुरुवात करूया निफ्टीपासून लक्षात ठेवा उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी पण आहे त्यात आपण निफ्टीचा जर विचार करायला गेलो तर लक्षात ठेवा आजचा जो टॉप आहे ना तो त्यातल्या खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि मी सांगेल की पहिली एंट्री जी अपसाईडला बनेल ती एकोणीस हजार चारशेच्या वरती बनेल परंतु तिथून एकोणीस चारशे पन्नास हा महत्वाचा रेजिस्टन्स असेल मोठी गोष्ट म्हणजे मोठी तेजी जी एकोणीस चारशे पन्नासच्या वरतीच आपल्याला घ्यायची किंवा त्याला आपल्याला एंट्री करायची आणि डाऊनसाइडचा जर विचार करायला गेलं तर एकोणीस तीनशे चाळीस खूप छान सपोर्ट आहे याच्या खालीच सेलिंगचा विचार करा एकोणीस तीनशे चाळीसच्या खाली तुम्हाला निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर वाढलेलं पाहायला मिळेल आणि मी सकाळी आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण एक नंबर दिला होता ज्यांनी पाहिलं त्यांनी तो कमेंट करून सांगायचा आहे की अशी काय फिगर होती की त्याच्या खाली मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर वाढलेलं दिसेल असं मी आपल्या टेलिग्रामला सांगितलंय त्याच्यानंतर ना मित्रांनो हे झाली कंडिशन की तुम्हाला ह्या रेंज दाखवतोय याच्या खालीच पुटचा विचार करा याच्यावरती कॉलचा विचार करा एकोणीस चारशे पन्नासच्या वर स्ट्रॉंगली एंट्री करायची आहे ही छोटी रेंज असेल इथे कदाचित ट्रॅपिंग झोन असेल इथे कोणीही एंट्री करणार नाही मोठ्या लेवलला छोटे मोठे पाच दहा पॉईंट इथे मिळतील मोठी रॅली मिळणार नाही आता जाऊ या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीची जर कंडिशन पाहिला गेली तर नॉर्मली कालचा आजचा विचार करायला गेला तर नॉर्मली फॉलिंग वेज बनतो येतो आणि छान प्रकारे सपोर्ट घेत चाललेला आहे मला असं वाटतं जर उद्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये अपसाईडचा विचार करायचा असेल तर एकोणीस सॉरी चव्वेचाळीस हजार नऊशे चाळीस ही पॉईंट लिहून ठेवा याच्यावरतीच तुम्हाला बँक निपटीच्या अप साईडला किंवा कॉल साइडचा सा विचार करायचा आहे आणि तोही पंचेचाळीस हजार शंभर पर्यंतच पंचेचाळीस हजार शंभर हा तुमच्यासाठी उद्या एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स राहणार आहे याच्यावर जर ते सस्टेन राहतोय पंधरा ते वीस मिनिटासाठी तर तिथून मग आपल्याला एक छान रॅली मिळू शकते वरच्या साईडला क्लोजिंग पंचेचाळीस शंभरच्या वरती आणि चव्वेचाळीस हजार सातशेच्या खाली आपल्याला पुन्हा मार्केटमध्ये सेल साइडला किंवा डाउन साइड म्हणू शकतो किंवा पुट सा, पुट बायर्ससाठी एक चांगली चान्स अपॉर्च्युनिटी मिळू शकते याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीकडे फिन निफ्टीचा जर आपण अभ्यास करायला गेलो याच्यामध्ये तर तीन लेव्हल्स मी तुम्हाला काढून दाखवलेत वरची जी महत्वाची लेवल आहे ती एक महत्वाचा रेजिस्टन्स आत्ताच्या कंडिशनला आहे वीस हजार एकशे पन्नास परंतु त्याच्या आधी आणखीन एक रेजिस्टन्स पॉईंट आहे वीस हजार शंभर ओके म्हणजे वीस हजार शंभरच्या वरतीच आपणाला कॉलचा विचार करायचा आहे किंवा अपसाईडचा तोही वीस एकशे पन्नासच्या आसपास गेल्यावर छोटा मोठा प्रॉफिट बुक करा वीस एकशे पन्नासच्या वरती जर पंधरा मिनिटाची कॅन्डल बुलिश किंवा स्ट्रॉंगली क्लोजिंग देईल तिथून मग तुम्हाला थोडी ऍटलिस्ट चांगली रॅली मिळेल आणि महत्वाची गोष्ट पुटचा विचार करायचा आहे तर वीस हजाराच्या खालीच फिन निपटीच्या पुटचा विचार करा इथेच तुम्हाला सेलर्स ऍक्टिव्ह दिसतील नाहीतर वीस शंभर ते वीस हजार या रेंजमध्ये तुम्ही ट्रॅ होऊ शकता ह्या रेंजमध्ये मोठे टार्गेट्स मिळणार नाहीत आणि हा तुमच्या डोजीचा पण एक आउट असेल म्हणजे अप ब्रेक करेल किंवा तो डाऊन तर ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा त्याप्रमाणे ट्रेड घ्या दोन्ही साईडचा आपण इथे विचार केलेला आहे कुठल्या पद्धतीने कसे ट्रेड करायचे ते याच्यानंतर ना मित्रांनो आम्ही निपटी बँक निपटी आणि फिंड निपटी यांच्याबरोबरच सेन्सेक्स आणि बँकेक्स याच्यावर पण एक व्हिडिओ बनवला होता खूप छान प्रतिसाद आम्हाला तुमच्याकडून आला खूप खूप धन्यवाद ज्यांनी ही व्हिडिओ नसेल बघितला आजच ह्या कार्डवर क्लिक करा आणि अवश्य व्हिडिओ पहा काहीतरी नवीन एक हजार एक टक्के आम्ही आमच्याकडून तुम्हाला शिकायला मिळणार आहे मित्रांनो आता काही चार स्टॉकची नावं सांगतो पटकन लिहून घ्या स्टडी पर्पजसाठी देतोय तुम्हालाही शिकता यावं तुम्हाला ॲनालिसिस या करता यावं हा आमचा याच्या मागचा हेतू असतो पहिला स्टॉक असेल माझगाव डॉक शिपयार्ड्स याच्यामध्ये आम्हाला स्ट्रॉंग क्लोजिंग दिसतंय चौदाशे एकोणपन्नास आम्हाला असं वाटतं की चौदाशे एक्कावन्नच्या वरती याच्यावर पुन्हा एकदा जोरदार बायर्स ऍक्टिव्ह होतील दोन नंबरचा स्टॉक लिहून घ्या याच्यामध्ये एजिस लॉजिस्टिक्स लिमिटेड तीनशे सहासष्ट पॉईंट चाळीसचं आजचं क्लोजिंग आहे तीनशे सदुसष्टच्या वरची वरती यामध्ये पुन्हा एकदा बायर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात त्याच्यानंतरनं तीन नंबरचा स्टॉक लिहून ठेवा त्याचं नाव आहे विप्रो लिमिटेड आय टीचा आहे तीनशे नव्वदला शार्प क्लोज दिलेला आहे तीनशे अठ्ठ्याऐंशीच्या खाली विप्रोवर पण लक्ष ठेवा सेलिंग प्रेशर याच्यामध्ये जोरदार येऊ शकतं आणि चार नंबरचा स्टॉक त्याचं जे नाव आहे इंडिया सिमेंट्स लिमिटेड इंडिया सिमेंट्समध्ये दोनशे पाच पॉईंट पंच्याऐंशीला क्लोज झालाय दोनशे पाचच्या खाली इंडिया सिमेंटवर पण लक्ष ठेवा सेलर्स ऍग्रेसिव्ह होऊ शकता तिथे चांगली डाऊन्स रॅली मिळू शकते तर अशा प्रकारे होते काही चार स्टॉक त्यांच्या काही एंट्री पॉईंट्सही आम्ही तुम्हाला याच्यामध्ये दाखवले होते तुम्हालाही अशा प्रकारचे स्टॉक्स माहिती विविध चार्ट्स नॉलेजसाठी पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जावा एंजल अपस्टॉक आणि झिरोदा या तीन पैकी कुठल्याही ब्रोकरसोबत आमच्या लिंक वरून अकाउंट ओपन करा आम्हाला मेसेज करा तुम्हाला प्रत्येक वीकची स्विंगची लिस्ट जी आम्ही टाकत असतो ती पण फ्रीमध्ये याच्या मिळेल जेणेकरून तुम्ही छान प्रकारे प्रकारे स्विंग ट्रेड पण करू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून असा कुठला विषय आहे का की ऐकायला आवडेल आमच्याकडून त्याच्यावर डिटेल व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्या टॉपिकचं नाव पण तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवा भेटूया पुन्हा एकदा उद्या संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद